होतोय पण ठीक ठीक आहे 50-60% होत आहे वगैरे पण आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुडाळमध्ये इकडे राज पुरोहित यांचं दुकान आहे. कारण हा सगळी गोष्ट जी आहे ती आपली इकॉनॉमी रेजिंग साठी सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. उद्या इंडिपेंडन्स डे आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि आज आपण आलेलो आहोत कुडाळमधल्या राज पुरोहित यांच्या दुकानात. आणि सालाबाद प्रमाणे आपण बघतो की झेंडे वगैरे डिस्प्ले केले जातात विक्रीसाठी, तर आता आपण त्यांच्याशी बोलूया की कोणते नवीन व्हरायटी आलेली आहेत. म्हणजे असं म्हणलं जातं की एकच दिवस आहे की आपल्या मनातलं राष्ट्रप्रेम जागतं, पण ते 364-365 दिवस आपल्याला मेहनत घ्यावी लागते की आजचा दिवस सेलिब्रेट करायला, त्यामुळे ती गोष्ट वाईट नाही. आपण आता त्यांच्याशीच बोलूया. तर काका, यंदा काय व्हरायटी नवीन काय आलेलं आहे आपल्याकडे झेंडरमध्ये? बंगे नवीन आलेले आहेत, रिंगेचे हेअरबँड आहे, टू व्हीलर्स आहे, साधारण याची प्राइस वगैरे कशी स्टार्ट होते? 5-3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. नवीन आणते खरेदी राहते ना, पण माहिती मागणी कशी असते? डिस्काउंट मागते भरपूर आहे का? विक्री वगैरे होते चांगल्या प्रमाणात? होते पण ठीक ठीक आहे, 50-60% होत आहे. बघू शकता इकडे वगैरे पण आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुडाळमध्ये इकडे राज पुरोहित यांचं दुकान आहे आणि तुम्ही चेक करू शकता. आता कस्टमर वगैरे पण आहेत. महत्वाचं म्हणजे जे झेंडे वगैरे बघितले जातात टाईपमधले आहेत, तिरंगे वगैरे बघू शकता. सो यंदा आपण बघतोय की हर घर तिरंगा ही आपली कन्सेप्ट आहे, तर त्यासाठी आपल्याकडे काय यंदा व्हरायटी आहे? सगळे मागवले जातात बाहेरून की कसं काय? सो आज म्हटलं की उद्या स्वातंत्र्य दिन आहे तर एक छोटा व्लॉग होऊन जाऊ, कारण हा सगळी गोष्ट जी आहे ती आपली इकॉनॉमी रेझिंग साठी सुद्धा आहे. म्हणजे जेवढंच आपण आपल्या मनात राष्ट्रप्रेम असतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज झेंडे बघतोय ते मी आता बघितल्यापैकी 100% झेंडे कागदाचे आहेत किंवा प्लास्टिकचा वापर नाही, ही पण एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जर झेंडा वंदन वगैरे करत असाल तर हर घर तिरंगा आपला जो मोटो आहे ते करत असताना आपण तिरंग्यांची काळजी घ्या, ते व्यवस्थित जपून ठेवा, पुढच्या वर्षी वापरता देखील येतील, त्यामुळे ते बाहेर वगैरे टाकू नका. डिस्पोजलच्या वेळी पण काळजी घ्या. सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.